नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. कोरोना दक्षता समितीनं गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेणं आवश्यक, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. CEO जितेंद्र डुडी. कोरोना दक्षता समितीनं गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. कठोर निर्णय घेण्यासाठीच या समितीची निवड करण्यात आली असून सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी तसे निर्णय घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिली आहे. ज्या ठिकाणी पेशंट सापडतात त्यांना क्वारंटाईन करणं, त्यांच्या सहवासातील लोकांना शोधून काढणं आणि त्यांच्या टेस्ट येईपर्यंत त्यांच्यावर निगराणी ठेवणं हे कोरोना दक्षता समितीचं काम आहे. जिल्ह्यातील ज्या गावात कोरोना दक्षता समिती पूर्णपणे जागरूक आहे तिथं पेशंटची संख्या कमी आहे, तर ज्या गावांमध्ये अशी दक्षता घेतली जात नाही तिथं मात्र पेशंटची संख्या जास्त दिसून येत आहे. दरम्यान गावांमधील कोरोना दक्षता समितीनं कोणाच्याही दबावाला किंवा राजकारणाला बळी न पडता काम करावं, असं आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी बोलताना केलं आहे. सांगली प्रतिनिधी आतिश आवळे. अधिकारी जिल्हा परिषद सांगली बोलतो आहे. सध्या मागच्या काही दिवसापासून आपण सांगली जिल्ह्यामध्ये पाहतो आहे की कोरोनाचे नंबरमध्ये वाढ झाली आहे. काल सांगली जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये 1500 केसेसचे जास्त केसेस होते. पॉझिटिव्हिटी रेट आपण जेव्हा पाहतो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते सुद्धा मागचे काही दिवसापासून वाढून चालली आहे. सांगली जिल्ह्याने आज कंप्लीट लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. हा जे आपला श्रृंखला आहे कोरोनाची त्याला तोडण्यासाठी. आता मी सर्व तालुक्यामध्ये फिरून आला होता मागचे 4-5 दिवसापासून. माझ्यासमोर असं आलेलं आहे की ज्या गावामध्ये कोरोना दक्षता समिती ॲक्टिव्ह आहे आणि ज्या ठिकाणी ते जास्त चांगले काम करत आहे, सर्व मेंबर्स ॲक्टिव्ह आहे, गावोगावी फिरून पॉझिटिव्ह पेशंट जे सापडत आहे त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवत आहे. जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे त्याचे, त्याने सुद्धा 7 दिवसासाठी जेव्हापर्यंत आपण त्याच्या टेस्ट करत नाही तेव्हापर्यंत त्याला घरी ठेवत आहे. तसे गावामध्ये कोरोनाचे जे नंबर आहे ते मर्यादित आहे. दुसरीतर्फे असे आपल्या समोर काही गाव आहे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह केसेसची संख्या जास्त आहे आणि मी असं समजलं आहे की त्या ठिकाणीची कोरोना दक्षता समितीकडून जेवढी मदतची गरज आहे आपल्याला ते त्याच्यामध्ये थोडे कमी पडत आहे. काही ठिकाणीचे लोकांनी हा सुद्धा सांगितलं आहे की त्याला वाईटपणा घ्यायचे नाही, अननेसेसरी राजकारण त्याला घ्यायचे नाही, त्यामुळे ते तेवढा कारवाई करत नाही. मी आज हा कॉन्फरन्समध्ये सर्व ही ग्राम दक्षता समितीने हा आवाहन करतो आहे की लोकांनी कोरोना जे लोकप्रतिनिधी आहे, सरपंच आहे, इतर जे ग्रामसभाचे जे मेंबर आहे त्याची निवड हा दिवसासाठीच केली होती की जेव्हा त्याच्या गावावर काही अडचणी येतील, काही कठोर परिस्थिती येतील, तर तशी परिस्थितीमध्ये कठोर निर्णय घेण्यासाठी तुमचा निवड झालेला आहे. आणि आज जे आपले सरपंच किंवा बाकी ग्रामसेवक बाकी ग्रामपंचायतीचे जे मेंबर आहे त्याच्याकडून हा अपेक्षित आहे की तुमच्या गावाला सेफ ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. जे पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहे आणि घरीमध्ये बसत नाही आहे त्याला विलगीकरण करावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे, शाळेमध्ये तुम्ही त्याला शिफ्ट करू शकतो. त्याच्याही सोबत ज्या ठिकाणी केसेस जास्त आहेत त्या ठिकाणीला तुम्हाला 100% कंटेनमेंट करण्यासाठी जिल्हाधिकारी सरांनी तुम्हाला आदेश दिलेले आहे. तशी ही कारवाई तुम्ही करावा लागेल. एकदा पॉझिटिव्ह पेशंट सापडला तर ते पॉझिटिव्ह पेशंटचे सर्व हाय रिस्क कॉन्टॅक्टची शोध करण्याची जबाबदारी कोरोना दक्षता समितीची आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्टची शोध करून त्याला विलगीकरण करणे आणि जेव्हापर्यंत आपण त्याचे टेस्ट करून त्याचे रिझल्ट येत नाही आहे तेव्हापर्यंत त्याला विलगीकरण ठेवण्याची जबाबदारी कोरोना दक्षता समितीची आहे. हे सर्व गोष्टी करण्याच्या महत्त्वाचं आहे. हा जर सध्या आपण केला नाही तर पुढच्या दिवसात सांगली जिल्ह्यामध्ये आणखीन केसेसची वाढ होऊ शकतो. सांगली प्रशासनाने भरपूर प्रयत्न करून प्रत्येक दिवशी ऑक्सिजन बेड, इतर कन्झ्युमेबल्स, मेडिसिन्स ते सर्व आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. पण याच्यामध्ये वाढ करण्याची एक मर्यादा आहे. एक मर्यादाचे पुढे याच्यामध्ये वाढ करणे अवघड आहे. तर त्यामुळे हे कोरोना दक्षता समितीला आज मी परत एकदा आवाहन करतो आहे की तुमच्याकडून जे काम अपेक्षित आहे या श्रृंखला कोरोनाची जी आता तयार झाली आहे त्याला तोडण्यासाठी, त्यासाठी तुम्ही सर्वही लोक सहभाग करा. हा जर तोडला नाही तर तुमचे गावामध्ये हे कोरोनाचा नंबर कमी होणार नाही आणि आपली सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी होणार नाही. आणि याची अपेक्षा जर तुम्ही सर्व लोकांनी कठोर निर्णय घेतले, कठोर कारवाई सुरू केली, फाईन कलेक्शन चालू केला, FIR करणे चालू केले, जे विलगीकरणाचे उल्लंघन करते हैं त्या लोकांना
आयसोलेशन कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे काम चालू केलं. जे आरोग्य यंत्रणा सोबत जे समन्वय ठेवत नाही आहे किंवा त्याला काही खोटा खोटा सांगतो आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे काम चालू केले. आणि ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट जास्त निघतो आहे त्या ठिकाणीला 100% कंटेनमेंट करून आणि तिथे होम डिलिव्हरीची आणि इतर सोय चालू केली. तर माझ्या समजेप्रमाणे आपण पुढचे 10 दिवसात सांगली जिल्ह्यामध्ये जे पॉझिटिव्हिटी रेट आहे त्याला कमी करू शकतो, कोरोनाची श्रृंखलाला कमी करू शकतो आणि आपल्या जिल्ह्याला हा जे एक महामारी आपल्या समोर आलेली आहे त्याच्याकडून आपल्याला वाचवू शकतो. तर त्यासाठी तुम्ही मदत करा आणि धन्यवाद.